नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी एक योद्धा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मिरचीवरती येणारा चुरडा मुरडा किंवा इतर रोगांसाठी देशी दारूची फवारणी याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये प्रमाण किती असावं देशी दारूचं, कोणकोणत्या रोगासाठी याचा तुम्हाला फायदा मिळणार आहे, कधी फवारणी करावी, त्याचप्रमाणे कोणकोणत्या पिकासाठी देशी दारूची तुम्ही फवारणी करू शकता याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मिरचीवरती देशी दारू फवारत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कोणत्या रोगासाठी याची फवारणी करावी. तर हे कीटकनाशक म्हणून काम करतं, त्याचप्रमाणे हे बुरशीनाशक म्हणून, सॅनिटायझर म्हणून काम करतं, जीवाणूनाशक म्हणून काम करतं, त्याचप्रमाणे एक उत्तम टॉनिक म्हणूनही देशी दारू हे काम करत असते. तर याच्यामध्ये मिरचीवरती येणारा बोकड्या, आगस्या किंवा चुरडा मुरडा या रोगासाठी उत्तम असा रिझल्ट पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे मिरचीवरती याची फवारणी करू शकता. तर तुम्ही याची फवारणी जी करायची आहे ती मिरचीचं पीक साधारणतः एक महिन्याचं रोप झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही फवारणी करू शकता. एक महिन्याच्या पुढे त्याच्यावरती तुम्ही वापरू शकता आणि एका महिन्यातून एकदा या पिकावरती तुम्ही देशी दारूची फवारणी करू शकता. यामध्ये मिरचीमध्ये तुम्हाला उत्कृष्ट रिझल्ट पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे ढोबळी मिरची आणि कांदा या रोगावरती, या पिकांवरतीही खूप चांगले रिझल्ट देशी दारूचे पाहायला मिळालेले आहेत. त्यामध्ये मिरचीवरील चुरडा मुरडा असेल, कांद्यावरती पीळ रोग येतो त्याच्यासाठी असेल, किंवा रस शोषणाऱ्या किडे जे थ्रिप्स फुलकिडे, माइट्स रेड माइट, लाल कोळी यांच्या नियंत्रणासाठी उत्तम प्रकारे काम ही देशी दारू करत असते. तर हे देशी दारूची तुम्ही फवारणी करू शकता. फवारणी करताना शक्यतो संध्याकाळी करावी, त्यामुळे उत्तम रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, देशी दारूची फवारणी करत असताना मिरचीमध्ये जो व्हायरस म्हणजे चुरडा मुरडा हा रोग येतो रस शोषणाऱ्या किडींमुळे, त्याच्यावरती खूप उत्तम रिझल्ट पाहायला मिळत असतात. त्यामुळे याची तुम्ही फवारणी करू शकता. याचं जे प्रमाण आहे ते 90 ml 15 लिटर पंपासाठी घेऊन याची तुम्ही फवारणी करायची आहे. याचे उत्तम रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तर मिरचीवरील मोझॅक म्हणजेच व्हायरस चुरडा मुरडा या रोगासाठी सर्वोत्तम कीटकनाशक म्हणूनही काम करतं, त्याचप्रमाणे टॉनिक म्हणूनही काम करतं. ग्रीनरी, चकाकी, काळुकी वाढवण्याचं हे काम हे पिकावरती करत असतं, त्यामुळे याची तुम्ही नक्की फवारणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे एक ऑर्गॅनिक कीटकनाशक, जीवाणूनाशक आणि टॉनिक म्हणून उत्तम प्रकारे देशी दारू ही काम करत असते, त्यामुळे तुम्ही देशी दारूची फवारणी नक्की करू शकता आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. देशी दारूचे रिझल्ट तुम्हाला कसे आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या शेतकरी एक युद्ध यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून